महत्त्वाची घडामोड आहे पुण्यात ना. पुण्यातील रस्त्यांवरील सिग्नल यंत्रणा सांभाळण्याची जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे देण्यात आली. आतापर्यंत महानगरपालिकेकडे ही जबाबदारी होती, त्यामुळे सिग्नल यंत्रणा बंद पडल्यानंतर पोलिसांना मनपाकडे चक्रा माराव्या लागत होत्या. त्यामुळेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सिग्नल यंत्रणेची जबाबदारी पोलिसांकडे सोपवली. त्यामुळे आता सिग्नल दुरुस्तीसाठी येणारा सर्व निधी पुणे पोलिसांना मिळणार आहे. शहरातील जवळपास 50% सिग्नल सध्या बंद आहेत. आता हे सगळे सिग्नल सुरू करण्याची जबाबदारी पुणे पोलिसांवर असणार आहे. पुण्यातली सिग्नल यंत्रणेची जबाबदारी आता पुणे मनपाकडे नसणार आहे, तर ही जबाबदारी आता पुणे पोलिसांकडे देण्यात आलेली आहे. त्यामुळे या संदर्भातील सगळा निधी असेल किंवा तक्रारीचं सुद्धा निराकरण करण्याचं काम हे आता पुणे पोलिसांवर असणार आहे. या संदर्भात सातत्यानं तक्रारी समोर आलेल्या होत्या आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे एक महत्त्वाची पुण्यातली ही घडामोड म्हणावी लागेल. पुण्यातल्या सिग्नल यंत्रणेची जबाबदारी आता पुणे पोलिसांवर असणार आहे, त्यामुळे या संदर्भातील निधी सुद्धा पुणे पोलिसांकडेच वितरित केला जाणार आहे. रस्त्यावर या ठिकाणी आत्ता सध्या पुणे शहरातले 50% सिग्नल बंद आहेत, त्यामुळे या पुढच्या काळात या संदर्भात दुरुस्ती करण्याचं काम हे आता पुणे पोलिसांना करावं लागणार आहे.